माझी आजी माझ्या वडिलांची आई वयाच्या बावीसाव्या वर्षी वारली तिला क्षयरोग झाला होता त्यांचा असा विश्वास होता की जर तुम्ही टेकडीवर राहिलात तुम्ही बरे होऊ शकता साधारण आठ महिन्यांमध्ये तिचं निधन झालं पेनिसिलिनने वीस कोटीहून अधिक जीव वाचवले असतील सुमारे पन्नास वर्षांच्या कालावधीत हो जुलूम म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही जीवाची चिंता नाही आहे मातीनं तुम्हाला फक्त अन्न दिलेलं नाहीये ही मातीच तुमचं शरीर आहे मातीच हे कपडे आहेत माती म्हणजेच इथं सर्व काही आहे नाही का अगदी सगळंच तर ही घाणेरडी माती तुमच्यासाठी औषध सुद्धा आहे पहिलं अँटीबायोटिक ज्याला आपण पेनिसिलिन म्हणतो ते मातीतल्या बुरशीपासून तयार होतं असा अंदाज आहे की पेनिसिलिनच्या निर्मितीमुळे सुमारे वीस कोटीहून अधिक जीव वाचले असतील पन्नास वर्षांच्या कालावधीत ते मातीतून येतं स्ट्रेप्टोमायसिन ज्याशिवाय लाखो लोक मरण पावले असते क्षयरोगाने माझी आजी माझ्या वडिलांची आई वयाच्या बावीसाव्या वर्षी वारली जेव्हा माझे वडील जेमतेम चार वर्षांचे किंवा थोडेसे मोठे होते तिला क्षयरोग झाला श्रीमंत कुटुंब पण यावर उपचार नव्हता म्हणून त्याने तिच्यासाठी एका छोट्या टेकडीवर एक छोटस घर बनवलं कारण त्यांचा असा विश्वास होता की जर तुम्ही टेकडीच्या माथ्यावर राहिलात जर तुम्ही शुद्ध हवा घेतली तर तुम्ही बरे होऊ शकता म्हणून त्याने तिला तिथं ठेवलं पण तिची स्थिती आणखी खालावत गेली साधारण आठ महिन्यांमध्ये तिचं निधन झालं दिसवाज द ही सामान्य गोष्ट होती मागच्या पिढ्यांमध्ये पेनिसिलिन आणि स्ट्रेप्टोमायसिन न मिळून चाळीस ते पन्नास कोटी जीव वाचवले असतील ह्या एका पिढीत हे सर्व मातीतून आले आणि बऱ्याच गोष्टी आहेत एवढंच का तुम्हाला जीवन म्हणून माहीत असलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही वापरत असलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे माती आहे हो की नाही तर आता वेळ आलीये की आपण याकडे लक्ष दिलं नाही तर ते आपल्यावर उलटेल याबद्दल काहीच शंका नाहीये ते आपल्यावर उलटेलच आपण जर ते रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला नाही तर ते आपल्यावर नक्की उलटेल तर योग या शब्दाचा अर्थ असा आहे अध्यात्माचा अर्थ असायुर एक्सपिरियन्स ऑफ लाईफ इज नॉट लिमिटेड की तुमच्या जीवनाचा अनुभव फक्त तुमच्या शरीराच्या सीमांपुरता मर्यादित नाही जर असं असलं असतं जर प्रत्येक माणसानं अनुभवलं असतं तर तुम्हाला जमिनीचं ओरडणं कसं काय ऐकू येणार नाही जमीन ओरडत आहे किंचाळत आहे मी तासन अनेक दिवस जंगलात बसलोय नुसतं जिवंतच नाही तर उन्मादात धुंद बेधुंद नशेत जीवनाच्या कारण जीवन ओसंडून वाहतंय प्रचंड उत्साहानं तिथलं बहुतेक जीवन तुम्हाला दिसणार नाही पण त्याच वेळी जर तुम्ही जगाच्या इतर भागांमध्ये चालत गेलात तर जमीन वेदनेना ओरडत आहे ही काही तुमच्या डोक्यातली कल्पना नाहीये जीवन खरोखर ओरडत आहे एक कसाही जो मोठ्या प्राण्यांना कापतो त्याला त्या प्राण्याची किंकाळी ऐकू येत नाही असे बरेच लोक आहेत जे इतर माणसांना मारतात त्यांना त्या लोकांच्या किंकाळ्या आणि वेदना ऐकू येत नाहीत जे बलात्कार आणि खून करतात तुम्हाला वाटतं त्यांना किंकाळ्या ऐकू येतात आज जात नाही कदाचित कानाने ऐकलं असेल पण ते कुठंच जात नाही तर कसाही जो जनावरांची कत्तल करतो त्याला प्राण्यांचं ओरडणं ऐकू येत नाही जो झाड तोडतो आणि इतर जे काही इतर सजीव गोष्टी त्याला ते ऐकू येत नाही त्याचप्रमाणे जो व्यस्त आहे अदृश्य जीवन नष्ट करण्यात त्याला ते ऐकू येत नाही याचा अर्थ असा नाही की ते नाहीये तर आपण एका निर्णायक क्षणी आहोत जर आपण योग्य गोष्टी केल्या पुढच्या दहा ते पंधरा वर्षात तर आपल्याला काहीतरी महत्वाचं घडताना बघण्याचं समाधान मिळेल धमाका होणार नाही ते शांतपणे घडेल अगदी शांतपणे घडेल तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे मोठमोठ्या घटना घडत असतानाही जसं की भारताचा स्वातंत्र्य लढा चालू आहे अतिशय वाईट शोषण झालंय देशाचं आणि जनतेच लोकांना कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते भारतात सर्वत्र बोर्ड्स भारतीयांना आणि कुत्र्यांना परवानगी नाही बहुतेक सगळ्या ठिकाणी हॉटेल्स क्लब्स सगळी महत्वाची ठिकाणं आणि तुम्ही कोणत्याही कार्यालयात गेलात तुम्ही कोणीही असा श्रीमंत असाल सुशिक्षित असाल पण तुम्हाला खुर्चीवर बसायचं असेल तर तुम्हाला सरकारी परवाना लागायचा की तुम्ही खुर्चीवर बसू शकता नाहीतर तुम्हाला जमिनीवर बसावं लागत असे तुमच्याकडे परवाना असायला हवा छापील परवाना असणं आवश्यक होतं नाहीतर तुम्ही खुर्चीवर बसू शकत नाही जरी त्यांनी तुम्हाला इतकी वाईट वागणूक दिली तरी फक्त वीस टक्के लोक अंदाजे स्वातंत्र्यासाठी लढले बाकीचे ऐंशी टक्के असं कोणीतरी लढतंय मी विचारतोय की तुम्ही ते ऐंशी टक्के होणार आहात का जेव्हा गोष्टी करायच्या असतात तेव्हा तुम्ही कंबर कसून ते केलं पाहिजे कन्नड मध्ये एक म्हण आहे याचा अर्थ जर कोणी मेल असेल तर प्रेत घेऊन जायचं असतं भारतात प्रेत घेऊन जाण्यासाठी नेहमी चार लोक लागतात आदरापोटी किमान चार लोकांनी घेऊन जाणं गरजेचं आहे जेव्हा चार लोक घेऊन जात असतात त्यातला एक माणूस असा असतो जो वजन घेत नाही जो फक्त असा चालत असतो तुम्हाला ती व्यक्ती व्हायचं आहे का कृपा करून ती व्यक्ती होऊ नका कारण तुम्ही अतृप्त मराल तुमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही अतिरिक्त वजन कठीण आहे पण ते समाधानकारक आहे की तुम्ही ती व्यक्ती नाही आहात जी पळ काढते तसं होऊ नका डोंट बी दॅट एक पिढी म्हणून आपण तसं नसावं तेव्हाच आपल्याला अशा प्रकारचं जग मिळेल ज्यात आपल्याला जगायचं असेल नाहीतर आपण अशा जगात राहू जे विविध प्रकारच्या जुलमी लोकांनी निर्माण केलेलं असेल असं समजू नका की फक्त अडॉल्फ हिटलर किंवा मुसोलिनी किंवा आणखी कोणी अत्याचारी सगळीकडे आहेत ते उद्योगाच्या रूपात येऊ शकतात राजकीय नेत्याच्या रूपाने येऊ शकतात ते तुमच्या रूपाने येऊ शकतात कोणास ठाऊ जुलूम म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाशिवाय इतर कोणत्याही जीवनाची पर्वा नाही तो जुलुम आहे नाही का हॅलो अत्याचाराचा अत्या अर्थ असा नाही की तुम्ही देशाचे हुकुमशाह आहात मला नाही वाटत की तुमच्यापैकी बहुतेकांमध्ये हुकुमशाह बनण्याची क्षमता आहे ती सोपं नाहीये अत्याचाराचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला इतर कोणत्याही जीवनाची चिंता नाहीये तुमच्याशिवाय हा जुलूम आहे मी मला हवं आहे की तुम्ही फक्त या शंभर दिवसांसाठी काहीतरी करा आणि ही मोहीम घडवून आणा ना असं नाही मी ते विचारत नाहीये मी तुम्हाला एक संवेदनशील जीवन बनायला सांगतोय कारण संवेदनशीलतेशिवाय जीवन शक्य नाही हेच आहे माणूस असणं म्हणजे अनेक अनेक शक्यता सर्वोच्च पातळी संवेदनशीलतेची जर तुम्ही ती दाखवली नाही तर तुमच्या मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं हे माती वाचव वा मोहिमेबद्दल नाहीये तुमच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं तुमच्या अध्यात्मावर नक्कीच मोठं प्रश्नचिन्ह कारण जर तुम्हाला कशाबद्दल काहीही वाटत नसेल तर ते कसं काम करेल मला फक्त याच्याबद्दल काहीतरी वाटतं याचा अर्थ काय माझ्या सीमा ठरलेल्या आहेत नाही का माझ्या सीमा सिमेंट सारख्या घट्ट झालेल्या आहेत त्या पलीकडे काहीही नाही असं बनू नका ही एक अतिशय उत्तम संधी आहे तुमच्यासाठी तुम्ही सध्या आहात त्यापेक्षा थोडं जास्त जागरूक होण्यासाठी